महाकारुणिक प्रोडक्शन निर्मित सिलपॅक हा लघुचित्रपट ज्याच्यामध्ये स्त्री कौमारी चाचणी सारखा अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषय हाताळला गेलेला आहे. या लघुचित्रपटाला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल येथे सिलेक्शन झालेलं आहे. तर त्रिलोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल येथे त्याला नॉमिनेशन मिळालेलं आहे. याच्या या यशाबद्दल आपण या लघुचित्रपटाच्या कलाकारांची बातचीत करतोय. या लघुचित्रपटामध्ये कौशल्य या मुख्य भूमिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याला बुद्धभूषण काटे यांच्याशी आज आपण बातचीत करूया. नमस्कार बुद्धभूषणजी. नमस्कार सर. या तुमच्या लघुचित्रपटाला दादासाहेब फाळके सरकार ऑस्कर इंडियन ऑस्कर याला समजला जातो अशा ठिकाणी सिलेक्शन झालंय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अतिशय मानाची मानली जाणारी ही दादासाहेब फिल्म फेस्टिवल अवॉर्ड, यामध्ये आमच्या मूवीचं सिलेक्शन झालं, याबद्दल मला फार आणि अतिशय आनंद होत आहे. शब्दात न सांगता येणार इतका आनंद होतो मला. या लघुचित्रपटामध्ये काम करून कसं वाटलं? हा माझ्यासाठी फार वेगळा अनुभव होता आणि यामध्ये काम करून मला खूप छान वाटलं. खूप काही शिकायला मिळालं यामध्ये मला. अजून या लघुचित्रपटातली भूमिका म्हणजे कौशल्याची, की जो फॉरेन रिटर्न इंजिनियर आहे पण तो पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे आणि तो त्याच्या पत्नीवरती लग्नाच्या पहिल्या संशय घेतो. तर या भूमिकेबद्दल तुला कसं वाटलं? यापूर्वी तुला ही काही अशी कौमारी चाचणीसारखी प्रथा माहीत होतं का? मला तर या प्रथेबद्दल काही माहिती नव्हतं, पण हे जेव्हा स्टोरी वाचली मी तेव्हा यातून असं दिसून आलं. काही बातम्यांमध्ये पण मी नंतर वाचलं तर आपण शिक्षण घेऊनसुद्धा ज्या जुन्या प्रथा परंपरा आहेत त्या डोक्यात ठेवून आपल्या सहपार्टनर जे असतो त्याच्यावरती जो अन्याय होतो तो नाही व्हायला पाहिजे. आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो आमच्या या शॉर्ट मूवीमधून. तर मला वाटतं आपल्या जगभरातच याचा चांगले पडसाद उमटते. नक्कीच जगभरात पडसाद उमटणार आहेत आणि तुमचा मूवी आहे हा ऑस्करपर्यंत जाणार आहे अशी मला खात्री आहे. यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर.